पुढे वेळात कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल मुख्यमंत्री शिंदे यांनी सैफी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची आस्थेनं विचारपूस केली त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत चर्चा करून त्यांनी उपचारांबाबत माहिती घेतली आई दुर्गेश्वरीच्या आशीर्वादाने आपण लवकर पूर्णपणे बऱ्या होऊन पुन्हा एकदा संपूर्ण क्षमतेनं कार्यरत व्हाल असं त्यांनी यामिनी जाधवांना आश्वस्त केलं आहे भाजपचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय काका पाटील आणि जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे भाजप नेते विलासराव जगताप विकृत बुद्धीचे आहेत अशा शब्दात खासदार संजय काका पाटील यांनी टीका केली आहे काँग्रेस नेते विशाल पाटील आणि भाजपच्या विलासराव जगताप यांच्यावर खासदार संजय काका पाटलांनी निशाणा साधला विशाल पाटील म्हणजे माझ्यासाठी अदखल पात्र आहेत असं त्यांनी म्हटलंय नुकतंच भाजपचे जतचे आम, माजी आमदार विलासराव जगताप यांनी देखील संजय काका खेकड्याच्या वृत्तीची असल्याची टीका केली होती विकृत झालेल्या बुद्धीच्या मध्ये कशाला घालायचं अशा शब्दात खासदार संजय काका पाटील यांनी पलटवार केला भारतीय जनता पार्टीचे काही वरिष्ठ नेते पदाधिकारी हे विरोधकाला हाताशी धरून काम करतात आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोध करतात अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले वस्तुस्थिती ही जर खरी असेल तर काही लोकांचा स्वभाव असतो सोजाती दुरुती क्रम म्हणल्यासारखं काही लोकांचा स्वभाव बदलत नाही काही लोकांची चाल खेकड्यासारखी असते काहीचा स्वभाव विंचवासारखा असतो आणि हा स्वभाव आणि चाल हे बदलणं मुश्किल आहे त्यामुळं असे लोक जर स्वभाव बदलत नसतील तर त्याला भारतीय जनता पार्टीने विचार करावा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी दंक लागायच्या आधी जर भीती असेल तर लागल्यावर काय होईल ती योग्य वेळ सगळ्या उत्तर द्यायला कोणाच्या बापाकडनं दोन रुपये खाल्लेले नाहीत त्यामुळं उत्तर द्यायला माझ्यासारख्याला कोण थांब म्हणणार नाही पण आपल्याला एवढं काम आहे नको त्या माणसांच्या गोष्टीत आपण विकृत झालेली बुद्धी त्यात कशाला वेळ घालवायचा